मित्रांनो आपण आपल्या बी ए भाग एकच्या अभ्यासक्रमात भाषिक कौशल्ये हा घटक अभ्यासात होतो आणि त्यामध्ये कार्यक्रमाचं संयोजन हा आपला मुद्दा चाललेला होता तर यामध्ये आपण बरीचशी माहिती आतापर्यंत घेतलेली आहे तर याच्यात कार्यक्रमाच्या संयोजनात जिथे भाषिक कौशल्यांचा अधिक वापर होतो त्यामध्ये आपल्याला निमंत्रण पत्रिका कार्यक्रम पत्रिका फलकलेखन स्वागत प्रास्ताविक परिचय मनोगत आभार प्रदर्शन यासारख्या गोष्टी करताना लेखन वाचन भाषण या कौशल्यांचा अधिक उपयोग होत असतो आणि ज्या ज्याला यामध्ये प्रावीण्य आहे अशी व्यक्ती उत्तम कार्यक्रम संयोजन करू शकते आता विद्यार्थी मित्रांनो आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सूत्रसंचालन आता मुळात अभ्यासक्रमामध्ये हा घटक येताना सूत्रसंचालन हा महत्त्वाचा घटक आहे का तर आजच्या काळामध्ये आपण बघतो की अनेक माध्यमं आपल्या आता हातामध्ये आलेले आहेत आणि यामध्ये आपण मोबाईलचा वापर करतो टी व्हीचा वापर करतो तर आ, सोशल मीडिया तर या सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये सगळ्यात जर महत्त्वाची भूमिका आज कोण बजावत असेल तर तो निवेदक किंवा सूत्रसंचालक तर एक उत्तम रोजगाराची संधी म्हणजे आपल्याला भाषिक आपलं जर भाषेवरती प्रभुत्व असेल आणि आपल्याला भाषिक कौशल्य अवगत असतील तर आपण या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकतो आणि म म्हणून सूत्रसंचालक होणं त्याला आता अलीकडे आपण इंग्रजीमध्ये अँकर आएंकर, किंवा अँकरिंग करणारा हे महत्त्वाचं असं एक व्यक्तिमत्व समाजामध्ये आपल्याला आता तयार होताना दिसत आहे अनेक व्यक्तींनी उत्तम सूत्रसंचालक म्हणून म्हणजे नाव कमावलेलं आहे विशेषतः अगदी सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवरती आणि इतर काही सामाजिक कार्यक्रमामध्ये सुधीर गाडगेळ यांचं सूत्रसंचालक म्हणून नाव घेतलं मोट तर आजही ते सूत्रसंचालन मोठमोठ्या कार्यक्रमांचं करत असतात तर अं विशेषतः मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती वगैरे घेताना सूत्रसंचालक हा महत्वाचा ठरतो आणि अं अलीकडे आपण बघतो की ज्या आपल्या मराठी आहेत त्याच्यामध्ये जे काही कार्यक्रम होतात विशेषतः चला हवा येऊ देसारखा कार्यक्रम किंवा इतर जे नृत्याचे कार्यक्रम आहेत संगीताचे कार्यक्रम आहेत काही स्पर्धात्मक कार्यक्रम गायका नृत्य कलेचे होताना दिसतात तर त्यामध्ये जो निवेदक आहे त्या तो महत्त्वाचा भूमिका बजावताना दिसतो तर या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला सूत्रसंचालक म्हणून खूप चांगलं काम करता येऊ शकतं आणि कार्यक्रमाच्या संयोजनातला सूत्रसंचालन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक किंबवणा कार्यक्रमाचा कणा म्हटलं तरी वावगं ठरू नये इतकं सूत्रसंचालनाला महत्त्व कार्यक्रमामध्ये दिलं जातं तर कार्यक्रम कुठलाही असू दे त्या कार्यक्रमाचे जे यश आहे ते यश सूत्रसंचालनावरती अधिक अवलंबून असतं आणि म हा जो ही जी जबाबदारी पार पाडणार आहे तो कोण सूत्रसंचालक तर त्याला हा संपूर्ण कार्यक्रम एका सूत्रात गुंफवायचा असतो आणि कार्यक्रमाला एक नेमकी दिशा द्यायची असते कार्यक्रम कसा रंगत जाईल खुलत जाईल याची सगळी जबाबदारी सूत्रसंचालकावरती असते त्यामुळं सूत्रसंचालकाला फार मोठी तयारी करावी लागते तर अशा सूत्रसंचालकाचं व्यक्तिमत्वही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे त्या प्रसन्न असं त्याचं व्यक्तिमत्व असावं हो। बोलणं बोलण्यात एक माधुर्य गोडवा असावा समयसूचकता हा तर सगळ्यात महत्त्वाचा भाग प्रसंगावधान म्हणजे असलं पाहिजे अनेक कार्यक्रम जे आहेत ते सूत्रसंचालकाच्या प्रसंगावधानाने यशस्वी होत असतात अचानक एखादा पाहुणा येत नाही किंवा कोणाचा तरी सत्कार राहून जातो आ, तर अशा वेळेला ती वेळ जी आहे ती सूत्रसंचालक आपल्या कौशल्याने तिथे व्यवस्थितपणे हाताळत असतो तर कार्यक्रम दर्जेदार रंगतदार होण्यात सूत्रसंचालकाची भूमिका महत्वाची ठरते प्रत्येक कार्यक्रमाचा प्रारंभ जो आहे तो होताना पहिला येतो तो, तो सूत्रसंचालक किंवा निवेदक त्याच्या निवेदनानेच होत असो म्हणजे अगदी कार्यक्रमाची सुरुवात सुस्वागतमनी करायची तिथे तो निवेदकच बोलणार आहे की सुस्वागतम तर त्याच्याच शब्दांनी कार्यक्रम सुरू होतो आणि मग कार्यक्रमाच्या अगोदर सुरू होण्यापूर्वी जो गडबड गोंधळ असतो तो थांबतो आणि हा जो गडबड गोंधळ होण्या थांबवण्याचा जो भाग आहे त्यामध्येही सूत्रसंचालकाची जबाबदारी महत्वाची असते कारण मोठा कार्यक्रम आहे सभागृह भरगच्च भरलेला आहे प्रेक्षकांनी आणि मग गो प्रेक्षक आपापसात कुचकुसत आहेत गडब बडबडत आहेत तो जो गोंधळ आहे तो शांत करणं हे सूत्रसंचालकावर अवलंबून असतं म्हणून निवेदन जे आहे ते निवेदन करताना सूत्रसंचालकाला पहिल्यांदा श्रोत्यांवर ताबा मिळवावा लागतो ते श्रोते तो म्हणजे सूत्रसंचालक हा एक प्रकारे श्रोता आणि वक्ता यांच्यामधला दुवा आहे त्यांना जोडणारा एक बांध म्हणू आपण किंवा पूल म्हणू असा अशी भूमिका त्याची असते प्रत्येक त्या व्यासपीठावरती घडणारे प्रत्येक गोष्टीचा आकृतीची माहिती तो समोरच्या प्रेक्षकांना उपस्थितांना देत असतो एखादी कृती घडल्यानंतर तो त्यावरती भाष्य करतो आणि मग पुढची कृती होत असते त्यामुळं व्यासपीठ आणि श्रोते या दोघांनाही तो सांभाळायचा असतो म्हणजे व्यासपीठावर काय होणार आहे ते त्याची माहिती तो श्रोत्यांपर्यंत देत असतो त्यामुळे दोघांनाही तो आपलासा वाटत असतो कार्यक्रमात जे अगोदर एक गोष्ट करते त्यानंतर दुसरी म्हणजे उदाहरणार्थ स्वागत झाल्यानंतर लगेच प्रास्ताविक येणार आहे तर अशा कृती करताना तो स्वागतानंतर थोडंसं भाष्य करेल आणि मग पुढच्या कृतीची सूचना देईल सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्वावरती मी मग अशी बोललो की त्याचं व्यक्तिमत्व अष्टावधाने असलं पाहिजे तो भाषा प्रभू अस असला पाहिजे त्याला भाष वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान असलं पाहिजे किमान हिंदी मराठी इंग्रजीचं तर असणं गरजेचं आहे वाचन महत्त्वाचं आहे भरपूर त्यांनी वाचन केलं असलं पाहिजे वा अनेक मोठ्या वक्त्यांची भाषणं त्यांनी ऐकली असली पाहिजे आणि त्याच्याजवळ शब्दांचा खजिना हा असला पाहिजे अनेक वाचन का तर आपण जे अनेक पुस्तकं वाचतो त्यातली चांगली संस्कार करणारी अवतरणं क काही कविताच्या ओळी काही सुभाषितं काही सुविचार वाक्प्रचार म्हणी यासारख्या गोष्टींचा त्याच्याकडं खजिना असला पाहिजे आणि मग तो त्याचा वापर करून आपलं सूत्रसंचालन अगदी रसाळपणे करू शकतो आणि त्या कार्यक्रमाची रंजकता वाढवू शकतो पुढे घडणाऱ्या कृती आणि वक्ता यांना पार्श्वभूमी करून देत असतो तो आपल्याला आपला कार्यक्रम आहे मुख्य कार्यक्रमाकडे जायचं आहे पण त्या अगोदरची पार्श्वभूमी जी आहे ती करण्याची जबाबदारी ही सूत्रसंचालकाची असते आणि तो मग यासाठी वक्त्याबद्दल विशेष माहिती श्रोत्यांना पुरवतो श्रोत्यांच्या मनात एक प्रतिमा उभी राहते वाक्याविषयी आणि त्याचा फायदा मग वक्त्याला होतो आणि त्याच्या भाषणाचा प्रभाव सुद्धा आपण बघतो की मदत होत असते कार्यक्रमासाठी लागणारा जो वेळ आहे तोही सूत्रसंचालकाला त्याचं भान असतं त्यामुळे तो, तो कार्यक्रम वेळेत कसा पूर्ण होईल याकडे त्याचं लक्ष असतं आणि त्या दृष्टीनं तो काही वेळेला जाणीव करून देत असतो प्रत्येक वा म्हणजे वक्त्याला काही वेळेला वक्ती बोलत राहतात का प्रवाहा ओघामध्ये आपण पाहतो की वेळेचं भान राहत नाही समोरचा प्रेक्षक आणि त्याची प्रतिक्रिया तो निहाळत असतो त्यामुळं तो वक्त्यांना काही तशी जाणीव हो वेळेची करून देऊ देत असतो तर वेळेचं नियोजन करण्याची जबाबदारी म्हणजे टाईम मॅनेजमेंट हाही महत्त्वाचा भाग यामध्ये आहे तो ती जबाबदारीसुद्धा सूत्रसंचालकाला पाळा पार पाडावी लागते गडबडीत होणाऱ्या चुका सावरून तो मग प्रसंगी दिलगिरी पण व्यक्त करतो अनावधानानं काही गोष्टी राहून जातात शेवटी माणूसच आहे त्यामुळं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून कार्यक्रम पुढं गतिमान करणं पुढं नेणं हे महत्वाचं आहे कार्यक्रमाला पुढे नेण्याची जबाबदारी ही सूत्रसंचालकाची असते कार्यक्रम जो आहे तो आ, रंजक तर झाला पाहिजे पण तो भरकटला नाही पाहिजे तर ते भरकट न भरकटून न देण्याचं काम आ, ती जबाबदारी एखाद्या जहाजाच्या का कप्तानासारखी सूत्रसंचालकाला पाडावी लागते आणि तो एक नियंत्रकच आहे पूर्ण कार्यक्रमाचा तो नियंत्रक किंवा आपण म्हणू तो जसं टी व्हीचा रिमोट कंट्रोल असतो तसा तो कार्यक्रमाचा एक रिमोट कंट्रोलर आपण म्हणू शकतो तर अशी जबाबदारी सूत्रसंचालकाला पार पाडल त्या त्याचा जो आवाज आहे तोही म्हणजे बोलणं हे स्वच्छ स्पष्ट असलं पाहिजे शांत स्वभाव असला पाहिजे आवाजात चढउतार असला पाहिजे म्हणजे लयबद्ध मधुर अशी भाषा प्रेक्षकांच्या कानावरती पडवा आणि तुम्ही बऱ्याचशा सूत्रसंचालकांना ऐका मग ते लक्षात येईल आपण आता प्रसारमाध्यमात दूरदर्शनवरती विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमांचं संयोजन सूत्रसंचालन करणारे अनेक मंडळी पाहतो आता ते चला हवा येऊ द्याचे निलेश साबळे असतील पुष्कर श्रोत्रे असतील निशिगंधा वाड सुधीर गाडगेडांचं तर आपण नाव अगोदरच घेतले तर ही सगळी मंडळीचं जे सूत्रसंचालन आहे ते आपण कधीतरी ऐका म्हणजे लक्षात येईल की सूत्रसंचालकाला भाषिक कौशल्य कसं मदत करत असतं किंवा आपण कौन करोडपती का करोडपतीसारखा कार्यक्रम ब बघतो तर त्याचं निवेदन करणारे जे सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन असतील किंवा मध्ये आपल्याकडे नागनाथ यांनी पण त्या ती भूमिका बजावली तर हे असे मोठे कार्यक्रम जे असतात ते यशस्वी करण्यात सूत्रसंचालक हा महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं ते कार्यक्रम यशस्वी होत असतात जे कार्यक्रम होत असतात ते गतिमान करत असताना एक गोष्ट घडल्या कृती घडल्यानंतर किंवा एक घट गोष्ट घडल्यानंतर पुढची गोष्ट घडणार आहे तर त्यावरची उद्घोषणा करणं गरजेचं आहे म्हणजे कृती वेगवेगळ्या स्वागत झालं की प्रास्ताविक प्रास्ताविक झाले की परिचय त्यानंतर अध्यक्षांचं मनोगत पाहुण्यांचं मनोगत किंवा पाहुण्यांचं भाषण आभार प्रदर्शन हे हा जो क्रम आहे कार्यक्रमाचा तो सांगणं आणि ते सांगताना त्या दोन्ही कार्यक्रमाचा एक सांदा भाष्य करून जुळवणं ही जबाबदारी सूत्रसंचालकाला करावी लागते कार्यक्रम प्रवाही राहिला पाहिजे हाही महत्त्व म्हणजे रटाळ कंटाळवाना असं होऊ नये तीही जबाबदारी सूत्रसंचालकाची असते भाषेवरील प्रभुत्व प्रभावी बोलणं प्रसंगावदान, बोलण्यामध्ये उपमा वगैरे अलंकारांचा वापर आणि चांग ते उदाहरणं देणं ह्या गुरी गुणांचा ही भाग सूत्रसंचालनामध्ये महत्वाचं आहे थोडक्यात आता सूत्रसंचालन करणं हे सुद्धा एक उत्तम भाषिक कौशल्य आहे म्हणजे आपण वक्तृत्व म्हणतो तर त्या वक्तृत्वाचा पुरेपूर वापर सूत्रसंचालनामध्ये आपल्याला करता येऊ शकतो त्यामुळं सूत्रसंचालन करणारी जी व्यक्ती आहे तिचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे आणि शेवटी ज्यावेळेला आपण वक्तृत्वाचा विचार करतो भाषणाचा विचार त्यावेळेला ती एक कला आहे आणि ही प्रयत्न साध्य कला आहे उठला आणि उभा राहिला असं होत नाही बोलायला लागला असं होत नाही आपल्याला त्यासाठी सराव करावा लागतो अभ्यास करावा लागतो चिंतन मनन वाचन ह्या सगळ्या गोष्टी तुम्, तुम्ही जितके चांगल्या पद्धतीने करू शकता किंवा आपण जेवढं चांगलं करू तेवढं आपलं सूत्रसंचालन उत्तम होत असत भाषेचा वापर करताना भाषेमध्ये एक ताकद आहे एक शक्ती आहे ती भाषा सामर्थ्य आहे तिच्यात तिच्यात एक सौंदर्य असत ते अं कळणं महत्वाचं आहे विविध विषयाचं ज्ञान पण असणं गरजेचं आपल्याला एकाच एक गोष्टीचं ज्ञान उपयोगाचं नाही विविध वि विषयांची विविध ज्या घडामोडी घडतात त्यांची माहिती त्यांचे तपशील असणं महत्त्वाचं आहे आपण मोठ्या माणसांची नावंच फक्त घेतो पण त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांचे अवतरणं आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे काही प्रभावी काव्य पंक्ती त्या असणं गरजेचं आहे तर ही सगळी एक साधन सामग्री आहे तुम सुविचार सुभाषित म्हणी वाक्प्रचार काही म्हणजे काही लोक ग शेरोशारी यासारख्या गोष्टीसुद्धा वापरतात गझल वगैरे आपलं जे संचलन आहे ते किती रंजक होईल हे होण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्वाचे आहेत आणि त्याचे जेवढी साधनसामुग्री असेल सूत्रसंचालकाजवळ तेवढं त्याचं सूत्रसंचालन प्रभावी होऊ शकतं श्रोत्यांकडून भरभरून दाद सूत्रसंचालकाला त्यामुळे मिळते म्हणजे वक्त्याचं भाषण होतच असतं पण वक्त्याच्या भाषणाबरोबर सूत्रसंचालकांना तो कार्यक्रम कसा गुंफला त्यालाही महत्व असतं आणि म्हणून वक्त्याबरोबरच किंवा त्या प्रमुख पाहुण्याबरोबरच सूत्रसंचालकालाही श्रोते म्हणजे दाद देतात आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात कार्यक्रमात त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन हा महत्वाचा भाग ठरतो तर मित्रांनो कार्यक्रमाचं संयोजन करताना कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे त्यानुसार हे हे घटक जे आहेत ते बदलत जाते आपण आता मह जो आपला भाग होता त्याच्यात आपण आपल्या महाविद्यालयीन स्तरावरती जे कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमाचं संयोजन करताना आपण काय काय करू शकतो काय काय तयारी असली पाहिजे कोणत्या गोष्टींकडे लक्ष असलं पाहिजे मा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कशा कोणाला पार पाडाव्या लागतात या संदर्भात आतापर्यंत आपण माहिती घेतली सामाजिक असेल कौटुंबिक का स्तरावरचा कार्यक्रम असेल तर निश्चितच त्यामध्ये बदल होणार आहे पण कार्यक्रमात ज्या बाबी आहेत महत्त्वाच्या त्यात निमंत्रण पत्रिका कार्यक्रम पत्रिका बॅनर किंवा फलकलेखन करणं सूत्रसंचालन हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत सूत्रसंचालनाला तर म्हणजे तुम्ही रोजगाराची संधी मिळवू शकता आज आकाशवाणी असेल तर आकाशवाणीवरती सुद्धा निवेदकाची जाहिरात निघते तुमचा चांगला आवाज असेल आणि तुम्हाला माहिती असेल विविध विषयांची तर तुम्ही आकाशवाणीवरती उत्तम निवेदक बनू शकता एखाद्या कार्यक्रमाचं आकाशवाणीवरून जे प्रसारण होतं त्याचं संचलन करू शकता तर आपण ऐका आकाशवाणीवरचे कार्यक्रम बघा त्यात संचालन कसं तिथे करत असतो तर हे इथे खूप महत्त्वाचं आहे आणि आता अलीकडे तर हे अँकरला किंवा अँकरिंग करणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांना खूप महत्त्व आलेलं आहे कुठलाही साधा छोटा कार्यक्रम असला तरी त्यासाठी लग्न सोहळ्याच्या सुद्धा आता अँकर आपल्याला मिळू लागलेल्या आहेत लोक निवड करतात निवेदना निवेदकाची तर आकाशवाणी असू दे दूरदर्शन असू दे आपले रोज इतर होणारे कार्यक्रम असेल तर ते इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सूत्रसंचालकाला खूप महत्त्वाचं स्थान मिळत मिळ मिळतं आणि ता, त्या दृष्टीने त्याची तयारी असणं त्याचं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे एकूणच आपण जे आता आपल्या उप या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं व्या व्या का असते ना व्यक्तिमत्व विकास आणि भाषिक कौशल्ये हा जो मुद्दा पाहत होतो त्या संदर्भात विस्तृत अशी माहिती घेतली तर मित्रांनो तुम्हीही याचा पुन्हा पुन्हा या घटकांचा अभ्यास करा आणि स्वतःमध्ये ही कौशल्य कशी विकसित करता येतील याकडे लक्ष द्या तर इथेच आपण थांबूया तोपर्यंत धन्यवाद